नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी भूषण बाळासाहेब मोराळे, मुक्कामपोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 25 वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तो जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील शेवगा शेतीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं. शेतकरी बंधूंनो, की हे जानेवारी फेब्रुवारी किंवा डिसेंबर जानेवारी हे जे महिने असतात, तर या महिन्यामध्ये झाडावरती फुलं असतात, शेंगा पण असतात आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये सतत चढ उतार होतात, सतत बदल होत असतो. आता डिसेंबरमध्ये पाहिलं तर काही ठिकाणी पाऊस झाला, काही ठिकाणी पाऊस झाल्यानंतर धुक्याचं प्रमाण वाढलं, काही ठिकाणी धुकं आलं, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेवगा शेतीवरती येणारे जे प्रमुख कीड आणि रोग आहे याचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. तर शेतकरी पण सतत धुकं जर आलं किंवा पाऊस ज्या ठिकाणी होऊन गेला त्या ठिकाणी सतत धुकं येतं किंवा काही ठिकाणी पाऊस न होताही सतत धुकं येतं आणि सतत धुकं आलं, जर 3-4 दिवस सतत धुकं जर आलं, तर आपल्याला सर्वसाधारणपणे शेवगा शेतीमध्ये करपा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे दोन सर्वसाधारणपणे रोग हे थंडीच्या कालावधीमध्ये दिसून येतात, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत. जोपर्यंत थंडी आहे आणि जोपर्यंत धुक्याचा प्रकोप आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश होत नाही, तोपर्यंत आपल्याला शेवगावरती करपा, भुरी हे प्रामुख्याने रोग दिसून येतात. आणि या पिरियडमध्ये शक्यतो जे आहे किडीचा जर विचार केला तर पाणी खाणाऱ्या आळी, हिरवा मावा किंवा काही ठिकाणी फुलकिडी अशा पद्धतीने आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. तर ज्यावेळेला भुरी ज्यावेळेला येते, भुरी आणि करपा, कधी करपाच असतो, कधी भुरी असते, कधी करपा आणि भुरी दोन्ही एकत्र पण असते. म्हणजे करपा जर आला तर पानावरती पिवळसर स्पॉट पडतात आणि पानं जळून जातात जागेवरती किंवा पिवळी पडून पानाची गळ होते. हे सर्वसाधारण काही ठिकाणी ह्या पिरियडमध्ये शेवग्याची झाडं असतात सतत पिवळे पडण्याचं प्रमाण वाढतं, तो करप्याचा परिणाम असतो. त्याबरोबर ह्या पिरियडमध्ये शेंगा पण असतात. आपण पाहत आता हा रोहित एक व्हरायटीचा आपला शेवग्याचा प्लॉट आहे, त्याच्यावरती शेंगा पण आहे, म्हणजे शेंगांचे तोडे पण चालू आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर फुलं पण आहे. आणि इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक अर्धा पान पिवळं पडलेलं दिसेल. काही झाडांमध्ये थोड्याफार प्रमाणात जास्त पण पिवळेपणा दिसतो, काही एकदम हिरवे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये फुलं पण आहे, शेंगा पण आहे आणि शेंगांमध्ये ज्यावेळी भुरी येते त्यावेळेला काही वेळेला इथं देठाजवळ आपल्या सफेद दिसतं किंवा देठावर शेंगा लाल झालेले दिसतात किंवा देठाजवळ सफेद होऊन शेंगी इथं जागेवरतीच वाळून इथं ह्या ठिकाणी जे जागेवरतीच वाळून जाते, कोवळ्या अवस्थेत शेंगा वाळून जात्या. कधी कधी भुरीचा जो रोग प्रमाण जर वाढलं तर शेंगा ऑटोमॅटिक तडे जातात, म्हणजे फुटतात सुद्धा. तर अशाप्रमाणे जर प्रादुर्भाव जर आपल्याकडे जाणवला आणि हे जे प्रॉब्लेम असतात, आता या ठिकाणी जर आपण बघितलं ते बघा, ही शेंग जी आहे ही भुरीमुळंच जी आहे, इथं तुम्हाला तोडून दाखवतो मी, ही भुरीमुळं बघा ही अर्धवट जळाली आहे. म्हणजे इथं बघा, ही भुरीचा प्रकोप आहे, ही शेंग पूर्णपणे जळून गेलेली आहे. इथं जर आपण पाहिलं तर सफेद आपल्याला दिसत आहे, इथं शेंग जी आहे फुटली आहे, फुटून या ठिकाणी पूर्णपणे जळून गेली. ही जी प्रक्रिया झालेली आहे, शेंग जळण्याचं जे प्रमाण येत आहे हे भुरीमुळे येतं. भुरी आणि करंबा ज्या वेळेला ॲट ए टाईम एकाच वेळेला येतो त्यावेळेला शेंग जळणे, शेंग फाटणे, शेंग लालसर होणे या प्रमाणाचं येतं, किंवा देठ पूर्णपणे सफेद होणे, पानं काड्या सफेद होणे, हे जर प्रॉब्लेम आपल्याकडे असेल तर तो भुरी आणि करपा हे दोन प्रामुख्याने रोग आहे. आणि याचं नियंत्रण जर आपल्याला मिळवायचं असेल तर बायरचं लोना एक्सप्रेस म्हणून औषध आहे, हे आपण सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्यामध्ये 150 मिली, म्हणजे साधारणतः 1 लिटर पाण्याचा जर विचार आपण केला तर 0.5 मिली ते 1 मिली, 1 लिटरला 0.5 ते 1 मिली हे प्रमाण वापरायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 150 मिली ते 200 मिली हे प्रमाण घेऊन आपण शेवग्याच्या झाडावरती त्याची फवारणी करायची आहे. आणि ही फवारणी करत असताना शक्यतो काय करायचं की पाणी द्यायचं आहे आधी, म्हणजे झाडं ताण अवस्थेत असताना हे औषध बुरशीनाशक फवारायचं नाही आहे, मारायचं नाही आहे, नाही तर मग त्याचे साईड इफेक्ट होतात. तर झाडा प्लॉटला ठिबक सिंचन असेल तर भरपूर पाणी द्या, आदल्या दिवशी भरपूर पाणी द्या आणि मग दुसऱ्या दिवशी ह्या औषधाचा वापर करा. दुसरी गोष्ट की हे औषध वापरत असताना त्याच्यामध्ये शक्यतो कुठले कीटकनाशक वापरू नका. जे सुट्टं आपल्याला भुरी आणि करप्याचंच पहिलं नियंत्रण करून घ्यायचं असेल तर पहिलं भुरी आणि करप्यासाठी हे जे लोना एक्सप्रेस आहे हे औषध वापरा. त्याच्यामध्ये कीटकनाशक पण वापरू नका आणि कुठल्या प्रकारचं टॉनिक पण वापरू नका. हे सिंगल जर फवारा आपण दिला तर एका स्प्रेमध्ये आपलं तुमच्या प्लॉटवरती जायला करपा आणि भुरी याचं प्रभावी नियंत्रण आपल्याला. लोना एक्सप्रेस जर उपलब्ध नाही झालं तर आदामा कंपनीचं कस्टेडिया म्हणून औषध आहे आणि हे सुद्धा करपा आणि भुरी रोग चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्याचं काम करतं. प्रमाण याचं सुद्धा तेच आहे, 1 लिटर पाण्यामध्ये 0.5 ते 1 मिली, म्हणजेच 200 लिटर पाणी जर घेतलं तर 150 मिली ते 200 मिली एवढं टाकून त्याच्यामध्ये फक्त बुरशीनाशक फवारायचं आहे. आणि हे फवारत असताना जसं आपण
तुम्हाला सांगितलं की हे बुरशीनाशक परत असताना जमिनीमध्ये भरपूर ओलावा पाहिजे, म्हणजे प्लॉटला अगोदर ठिबक सिंचनाने एक दिवस अगोदर पाणी द्या आणि दुसऱ्या दिवशी याचा फवारणी करा. त्यानंतर शेतकरी म्हणून काही ठिकाणी आता हा झाला बुरशीनाशक भुरी आणि करपा यावरती ती उपाय सांगितला आहे. आता काही ठिकाणी फुलगळ पण होते, तर फुलगळ ज्या ठिकाणी होत असेल, काही प्लॉटमध्ये भुरी करपा नाही आहे पण फुलगळीची समस्या ते फुलं सुकून जाणे किंवा फुलांची गळ होणे किंवा फुलांचं शेंगात रूपांतर होत नाही, सेटिंग चांगली मिळत नाही, हे जी अडचणी येतात, तर त्यासाठी प्लॅनोफिक्स नावाचं जे संजीवक आहे ते 200 लिटर पाण्यामध्ये हे संजीवक घेताना 40 मिली घ्यायचं आहे. सर्वसाधारणपणे 100 लिटर पाणी जर तुम्ही केलं तर 100 लिटर पाण्याला 20 मिली हे प्रमाण घ्यायचं आहे आणि 200 लिटर पाणी घेतलं तर 40 मिली हे प्रमाण घ्यायचं आहे. हे जे फुलगळ थांबवण्याचं हे जे औषध आहे यामध्ये सुद्धा आपण कोणतंही कीटकनाशक किंवा कोणतंही बुरशीनाशक वापरायचं नाही आणि हे फवारणी करत असताना सुद्धा प्लॉट ताणावर नको, म्हणजे याला पाणी द्यायचं आहे ना मग त्याच्यावरती स्प्रे घ्यायचं आहे. हे जर प्लॅनोफिक्सचा आपण स्प्रे जर घेतला तर त्याची फुलगळ जी आहे फुलगळ आपल्याला कंट्रोलमध्ये येते. याचबरोबर शेतकरी म्हणून आत्ता जो जानेवारी महिना आहे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये याच्यावरती फुलांची भरपूर सेटिंग मिळते, शेंगा पण मिळतात आणि याचबरोबर फेब्रुवारीचा बहार धरण्यासाठी आपल्याला याचं खत व्यवस्थापनसुद्धा करणं फार महत्त्वाचं आहे. आता जानेवारीचं बहार तर चालूच आहे, तर खत व्यवस्थापनामध्ये 0-52-34 त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य 1 लिटर आपलं 1 एकरा साधारणतः 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये एक असं कॉमन सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला मिळतं. ते सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण जमिनीमधून दिलं तर आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज शेंगांची भासते, फुलं चांगली निघतात 0-52-34 एकदा 0-52-34 एकदा 13-40-13 हे जरी आलटून पालटून आपण वापरलं, 1 रि 5 फुले हे प्रमाण घ्यायचं 200 लिटर पाण्यामध्ये याचा वापर करायचं. एकदा 0-52-34 घ्या 5 किलो ते 200 लिटर पाण्यामधून द्या, त्यानंतर 5 ते 10 दिवसानंतर 13-0-40 हे जे द्रवरूप खत आहे लिक्विड खत आहे याचा वापर करा. आणि हे जेव्हा ह्या सगळ्यांचा आपण वापर जर केला वेळच्या वेळी जर केला तर आपल्या शेंगाला चकाकी येते, चांगली लांबी मिळते. आता हिरोईत एक जर आपण बघितले वही 2.5 फुटाची लांबी आता मार्केट चालू आहे. सध्या शेंगांचं जे मार्केट आहे खूप तेजमध्ये मार्केट आहे, होलसेल मार्केट 70-80 रुपयाचं आहे आणि किरकोळ बाजारामध्ये आपल्याला 130-140 रुपये किलो शेंगा आहे आणि नंबर 2 जे शेंगा आहे ते मग 40-60 रुपये पण नंबर 1 म्हणजे आत्ता जे शेंगा आपण पाहत आहे सगळ्या नंबर 1 क्वालिटीचे शेंगा आहे. अशा शेंगा जर आपल्या प्लॉटमध्ये असतील तर आता हे मुंबई मार्केट 70-80 रुपये किलोचं चालू आहे होलसेलमध्ये आणि किरकोळमध्ये 120 रुपये किलोचं आहे, काही ठिकाणी हे 150 रुपये किलोपर्यंत पण आहे. म्हणजे शेंगाला बाजारभाव चांगले आहे पण त्याच्यासाठी प्लॉटचं व्यवस्थापन करणं, शेंगांचं चांगली गुणवत्ता आणणं, शेंगा भरघोस प्रमाण लागल्या पाहिजे, शेंगा भरघोस लागून त्याची गुणवत्ता पण चांगल्या पाहिजे, म्हणजे शेंगा चकाकणारे पाहिजे, सरळ शेंगा पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी हे जे औषधांची आवश्यकता आहे यावरती सध्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये जे पडणारे रोग आहे जे किडी आहेत त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि विशेषतः ह्या थंडीच्या वातावरणामध्ये धुक्याचं प्रादुर्भाव येतो, दव पडतं, यामुळे करपा आणि भुरी येते, त्याचं पहिलं नियंत्रण करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग फुलगळ येत असेल तर प्लॅनोफिक्स सारखं संजीवक वापरा. कधी तुम्हाला जर पुढं कीड दिसत असेल तर रोगरसारखं औषध 1 लिटरला 1.5 मिली वापरलं तरी चालेल, किंवा काही ठिकाणी आळी जर असेल तर प्रोक्लेम नावाचं औषध आहे ते 1 लिटर पाणीमध्ये 1 ग्रॅम घेऊन आपण फवारू शकता, 1 ते 1.5 ग्रॅम घेऊन फवारू शकता. आणि त्यामुळं काय होतं की एका वेळेला कीड आणि रोगांचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे, त्याबरोबर शेंगांचं ॲव्हरेज पण मिळवायचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांचे अनेक मला फोन असतात की हिवाळ्यामध्ये असे असे प्रॉब्लेम आले तर त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवा, म्हणून आज तुम्हाला सर्वांच्या मार्गदर्शन व्हावं म्हणून आमच्या अनुभवामधून 25 वर्षाच्या अनुभवामधून हा व्हिडिओ बनवला आहे. ज्या शेतकरी बांधवांना आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेवगा लागवड करायची असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकता. रोहित एक वाहनावरती आम्ही गेल्या 25 वर्षापासून काम करतो, त्याची रोपं आमच्याकडे मिळतात, फक्त बुकिंग करावी लागतं, बाकीचं मार्गदर्शन पण मिळेल. यावर्षी शेवगा शेतीला खूप चांगले दिवस आहे, त्याचं कारण असं आहे की बहुतांश ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे ठिबक सिंचनाने जे पाणी देऊ शकतात अशांनी जर जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेवग्याची लागवड केली तर आपल्याला 4 महिने ह्या 4 महिन्यामध्ये शेंगाचं उत्पादन मिळेल आणि त्यावेळेला 70-80-100 रुपये किलोपर्यंत बाजार असतात. तर ज्या शेतकरी बांधवांकडे ठिबक सिंचनाकडे ना पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकरी बांधवांनी आता जानेवारी फेब्रुवारी 15 मार्चपर्यंत शेवग्याची लागवड करायला काही हरकत नाही. काही आपल्याला अधिक मार्गदर्शन लागत असेल तर आमच्या स्क्रीनवर खाली नंबर दिलेले आहे, त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. त्याचबरोबर नवीन लागवड करायची असेल तर तुम्ही भेट देऊन प्लॉट पाहू शकता आणि रोपांची बुकिंग करू शकता. आजच्या विषयाप्रती एवढीच माहिती. नमस्कार, धन्यवाद.